तर सामना सुरुवात होत आहे. सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय कालेर या संघाकडून नंदन पाटील आणि सुनील पाटील आणि वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रितेश पाटील यांनी चेंडू सोपवलेला आहे गोलंदाज दिनानाथ याच्या हातामध्ये. भद्रपती काले संघाने यंदाच्या हंगामामध्ये बीसीए मान्यता प्राप्त स्पर्धांमध्ये तब्बल 4 वेळा अंतिम फेरीत धडक मारलेले आहेत. 1 वेळा या संघाला विजेतेपद पटकावत आलेलं आणि 3 वेळा या संघाने रनर्स पदावर समाधान मानलेलं आहे. तर वीर तानाजी दापोडे संघ आपण पाहतो यंदाच्या हंगामामध्ये तब्बल 6 वेळा अंतिम फेरीमध्ये धडकला होता आणि या संघाने 4 वेळा विजेतेपदाला गवसणी घातलेली आहे. दिनानाथ पहिल्या षटकामधील पहिलाच चेंडू यावेळी हलक्या त्याने केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे शॉर्ट थर्मॅन रिजन मध्ये एका धावीसाठी. आमचे एक्सपर्ट स्कोरर गणेश रोकडे आपले हार्दिक स्वागत आहे. डीजे मोनीश आज पूर्णपणे सज्ज झालेले आहेत. दिनानाथ वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक आदळतोय. बिनबाद एक पहिल्या चेंडूवर अकाउंट ओपन केलेला नंदन पाटील याने. यावेळी पुढे येऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये हर्षद चौधरी चेंडू फील करून फेकी करतोय. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने सुनील पाटील आपला खातं उघडतोय आणि भद्रावती कालेर संघाची धाव संख्या 2 ने वाढून झालेली ते 3. मेंडेरी पॉवर प्लेचा पहिलं षटक मार्गस्थ आहे. प्रत्येकी 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज दिनानाथ. सामना करेल डावखोरी शैलीचा फलंदाज सुनील पाटील. यावेळी फुलटॉसवर चेंडूला स्वंग केलेला आहे. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय मात्र चेंडू जातो सीमापार षटकार. अतिशय चांगला प्रयत्न आपण पाहिला होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये हर्षद चौधरी याच्या माध्यमातून. मात्र चेंडू अडू शकला नाही. षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झालेली 3-9. पुढे येऊन चेंडूला मिड ऑफ रिजन मध्ये टोळवलेला आहे एका धावेसाठी. एका धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे ती 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय भद्रावती कालेर या संघाला. दिनानाथ वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक आदळतोय वीर तानाजी दापोडे या संघाकडून. दिनानाथ सामना करेल फलंदाज नंदन. यावेळी बॅकफुटवर जाऊन चेंडूला दिशा दिलेली आहे. लॉंग लेग रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धाव पूर्ण. या 2 धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती 12. आज या स्पर्धेचा हा दुसरा दिवस. मित्रांनो आपण पाहतो एकेम ग्रुप आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम संदीप स्मृती चषक 2019 या स्पर्धेमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती नंतर 15 मध्ये कालेर संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 12. धावपळकर झलकल्या गेलेल्या आहेत. कोणताही फलंदाज बाद झालेला नाही. नंदन पाटील खेळतो आपल्या वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे आणि सुनील पाटील खेळतो आपल्या वैयक्तिक 9 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा सामना सुनील पाटील यांनी केलेला आहे.
बिनबाद 12 अशी धावसंख्या आपण बघतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतर ऐदेवी वडुनोगरा आणि मनोज टावरे ग्रुप केवनी दिवे या दोन संघाने सज्ज राहायचं आहे. ग्रामपंचायत विद्यमान सदस्य मंगेश तरे साहेबांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. AKM ग्रुप आयोजित संधी स्मृती चषक 2019 मित्रांनो आपण पाहतोय. आणि या चषकामध्ये पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचा यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रेक्षेपण पाहणारे तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 अशी धावसंख्या आपण पाहतोय बंदरवरती कालेर या संघाची. राजीन येतोय एक्सपिरियन्स कंपेनर सर्वात अनुभवी गोलंदाज वीर तानाजी दापोडे संघाकडून. सामना करायला डावखुरी शैलीचा फलंदाज सुनील पाटील. राजन पाटील टू सुनील पाटील. यावेळी मात्र दिशान चेंडू पंचांचं वाईटचं शरीर आहे. अतिरिक्त धावेमध्ये भर पडताने एका धावीने धावसंख्या वाढून झालेली ती 13. दुसरं मॅन्डेटरी पावसाचं षटक मार्गस्थ आहे. राजन पाटील दुसरं षटक हाताळतोय. यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्हचा फटका स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवला जातोय. कुठली धाव नाही. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण बघतोय राजन पाटील. सामना करेल फलंदाज सुनील पाटील. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक छोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 14. मनीष तरे आणि विनीत तरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण VIP डायजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दोघांचं आहे. AKM ग्रुप यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. संदीप स्मृती चषक 2019 मध्ये कृपया पंचांशी वादविवाद करायचा नाही. पंच देणे हा अखेरचा निर्णय असणार आहे. हॅलो 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 यावेळी मॅचच्या टोला चेंडू लागतोय. मिड विकेट रिझन मध्ये ट्रॅव्हल होत आहे. शॉर्ट मिड विकेटला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावीने धावसंख्या पूर्ण सरकते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे ती 15. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय बंदरवरती कालेर हा संघ. वितानाजी दापोडे विपक्ष बंदरवरती कालेर. आजच्या दिवसामधील दोन दादा संघामधील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. राजन पाटील वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज सुनील पाटील.
यावेळी माता क्लीन बोल्ड आणि सुनील पाटील याची गली संपुष्टात. पहिला हादरा बसतोय बंदरवती कालेर या संघाला. पहिला फलंदाज बाद झालेला आहे सुनील पाटीलच्या रूपाने. सुनीलने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 10 धावांचं योगदान दिलेलं आहे, त्यामध्ये 1 षटकाराचा समावेश होता. नवीन फलंदाजचा रोशन म्हात्रे खेळपट्टीवर जातोय. यंदाच्या अंगामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार टोकण्याचा विक्रम या फलंदाजाने केलेला आहे. तोच फलंदाज सध्या आपण पाहतोय खेळपट्टीवर स्ट्राईकला सज्ज होणार आहे खेळण्यासाठी. आता ब्रेक थ्रूची आवश्यकता होती दापोडे संघाला, तो ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे अनुभवी एक्सपिरियन्स कंपेनियर राजन पाटील या गोलंदाजाने. राजन यावेळी केवळ पुश केलेल्या चेंडूला चांगला फुटवरचा वापर राजन पाटील याच्या माध्यमातून, मात्र 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज. एका धावीने आपला अकाउंट ओपन केलेला आहे. मित्र बोलूया आपण स्वागत सत्कार समारंभाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत ग्रामपंचायत विद्यमान सदस्य मंगेश तरे साहेब आणि मंगेश तरे साहेबांचा स्वागत सत्कार सन्मान केलं जाणार आहे. अमोल तरे आपल्यास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत सत्कार सन्मान करायचं आहे. मंगेश तरे साहेबांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जात आहे. आपण पाहू शकतो मंगेश तरे साहेब यांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जात आहे. ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल AKM ग्रुप यांच्याकडून आपला मनस्वी धन्यवाद. हार्दिक स्वागत पुन्हा एकदा. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावर 1-16. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गावर संघ नायिका प्रितेश पाटील. प्रितेश सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज रोशन, मात्र दोन्ही मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झालेली आहे आणि आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. प्रितेश सामनाकर फलंदाज रोशन यावेळी चेंडूला 1 षटकावर रिझन मध्ये टोलवलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव अगदी सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती 18. प्रदेश सामनाकर फलंदाज पुन्हा एकदा रोशन यावेळी रिवर्स फटका, अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि चेंडू जातोय लॉंग लेग रिझन मधून सीमापार चौकार. दापोडे संघाच्या खेळाडूंना एक सुवर्ण संधी. आपण जर विकेटची हॅट्रिक करता, षटकरांची किंवा चौकऱ्यांची हॅट्रिक करता तर बक्षीस जाहीर झालेले आहेत. यावेळेला मात्र मिस टाइम फटका, स्वतः गोलंदाज चेंडू घालीन रोशन म्हात्रे याची गेली संपुष्टात. ग्रामपंचायत विद्यमान सदस्य मंगेश तरे यांच्याकडून दापोडे संघाच्या खेळाडूंना सुवर्ण संधी. आपण जर विकेटची हॅट्रिक करता, फलंदाजी करताना, षटकरांची चौकऱ्यांची हॅट्रिक करता तर रोख रक्कम 500 रुपये जाहीर झालेले आहेत. 500 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक, षटकरांची हॅट्रिक आणि चौकऱ्यांची हॅट्रिक खास करून दापोडे संघासाठी. दापोडे संघाच्या खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे.
ग्राम पंचायत सदस्य मंगेश तरे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे बंदरमध्ये कालेर संघाचा रोशन म्हात्रेच्या रूपाने. नवीन फलंदाज शरद पाटील मॅन इन फॉर्म आहे यंदाच्या हंगामामध्ये. नंदन पाटील याच्यानंतर शरद पाटील एका चांगल्या फॉर्ममध्ये बंदरमध्ये कालेर संघाचा जर विचार केला तर. धावसंख्या वनपदे स्थिर आहे ती म्हणजेच 22 डबल 2 22 लॉस फॉर द 2 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रितेश पाटील तिसरं षटक आदळतोय. सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज नंदन पाटील. नंदन पाटील यांनी यंदाच्या अंगामध्ये खोऱ्याने धावा वसूल केलेल्या आहेत. टॉप 10 जे फलंदाज आहेत त्या टॉप 10 फलंदाजांमध्ये नंदन पाटील हा 2 नंबरवर रँक करत आहे. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका आणि चेंडू आपण पाहतोय झेलबादच्या रूपाने फलंदाज बाद होत आहे. नंदन पाटील याची गेली संपुष्टात. आणि गोलंदाज आता विकेट हॅट्रिकवर आहे. पाहूया कशेलगावचे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य मंगेश तरे साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक. कारण दापोडे हा मंगेश तरे साहेबांचा मामाचा गाव आहे आणि त्यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. मंगेश तरे जे आमच्या गोडसई गावचे जावई आहेत त्यांच्याकडून दापोडे संघाच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिक घेतल्यास 500 रुपयाचा पारितोषिक. आणि फलंदाजीला जेव्हा उतर दिला तेव्हा चौकार किंवा षटकरांची हॅट्रिक केली तर 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. वेलकम जयेश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. दिवेगावचे उपसरपंच यतीश हिंदर पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी एक मोठा फटका चेंडू हवेमध्ये चेंडूली शतरक्षक सुरेख झेल आणि फलंदाज फेल आणि हॅट्रिक विकेट हॅट्रिक. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळते. संदीप स्मृती चषकामधील पहिली विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज बनतोय तो प्रितेश पाटील. आणि मंगेश तरे साहेबांकडून जे 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेलं आहे ते पटकावलेलं आहे प्रितेश पाटील या गोलंदाजाने. कारण विकेट हॅट्रिक षटकर हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक घेणाऱ्या फलंदाजांना तसेच गोलंदाजांना 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेलं. 500 रुपयाचा पारितोषिक पटकावलेलं आहे प्रितेश पाटील यांनी. आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज बनलेला आहे प्रितेश पाटील. चौथा फलंदाज बाद झालेला बंदरवती कालेर या संघाचा. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 22 या धावसंख्येवर 3 फलंदाज डगावाच्या आसऱ्याला. चांगली सुरुवात केली होती मात्र प्रितेश पाटील यांनी अप्रतिम गोलंदाजी करताना पूर्णपणे बॅकफुटवर ढकललेलं आहे बंदरवती कालेर या संघाला. प्रितेश पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. यावेळी मात्र द्विधा मनस्थितीमध्ये सापडला होता फलंदाज. निर्धाव चेंडूची समाप्तीने या षटकाची समाप्ती होते. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्तीनंतर बंदरमध्ये कालेर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4-22. आईदेवी वडोनगर संघाचा संघनायक आणि मनोज टावरे ग्रुप केवणीदेवी संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. यानंतर सामना मित्र आपण पाहणार आहोत वडुनगर विपक्ष केवणीदेवी या दोन संघामध्ये. केवणीदेवी संघाचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वडुनगर संघाचा संघ नाही आपणही संपर्क साधायचा आहे. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय बंदरवती कालेर विपक्ष वीर तानाजी दापोडे
या दोन संघामध्ये पहिला विकेट हॅट्रिक हा टेकर गोलंदाज बनलेला आहे. प्रितेश पाटील याने या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक चा विक्रम केलेला आहे. आणि 500 रुपयाचा पारितोषिक ग्रामपंचायत विद्यमान सदस्य मंगेश तरे यांच्याकडून जे पारितोषिक लगावलं गेलेलं आहे तेही प्रितेश पाटील यांनी पटकावलेलं आहे. राजन पाटील याला कंटिन्यू ठेवलेलं आहे कारण या अगोदर चांगलं षटक घातलं होतं राजन पाटील याने. यावेळी केवळ डिफेन्स केलेला आहे. खुलवा टप्प्याचा चेंडू होता. केवळ चेंडूला पुश केलेला आहे. पुश करो खुश राहो. एका धावेवर समाधान मानावं लागतो फलंदाजाला. एका धावीने आपला अकाउंट ओपन करतोय आणि एका धावीने धावसंख्या वाढून झाली ते 23. दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचा आहे. जोही संघ उशिरा रिपोर्ट करेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. यावेळी अडवे बॅटने हा चेंडू खेळून काढलेला आहे फाइन लेग रिजन मध्ये. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतो फलंदाज संदीप आणि या 2 धावीने कालेर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झाले ते 25. नाणेफेक हाळल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय 15 वरती कालेर या संघाला. बंदरवती कालेर संघ एक मोठं नाव आहे. विपक्ष संघ दापोटे संघ एक तालुक क्रिकेट मधील मोठं नाव आहे. यावेळी लॉर फुलटा चेंडू चेंडूला लॉप केलेला आहे. सरळ हर्षद चौधरी याच्या हातामध्ये मिड विकेट रिजन मध्ये आणि संदीप याची गेली संपुष्टात. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता तू. संदीप दोस्तीचे दुनियेचा 5वा फलंदाज बाद झालेला आहे. निम्मा संघ डगवाटच्या आसऱ्याला आपण पाहतोय. नवीन फलंदाज अतुल खेळपट्टीवर जात आहे. हर्षल आणि अतुल ही जोडी मैदानामध्ये आहे. टॉप ऑर्डरचे नंदन सुनील रोशन शरद आणि संदीप हे 5 फलंदाज बाद होऊन पॅवलियनमध्ये परतलेले आहेत. राजन पाटील गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज हर्षल. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय दापोडे विपक्ष कालेर या 2 संघामध्ये. राजन पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. सामना करेल फलंदाज हर्षल. यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. पूर्णपणे अनुभवाचा फायदा मिळून देताना आपल्या संघाला सर्वात अनुभवी असा गोलंदाज आहे राजन पाटील. राजन पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज हर्षल. यावेळी कव्हर रिजन मध्ये शॉर्ट कव्हर रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावीने धावसंख्या हळूच पुरू शकते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ते 26. चौथं षटक मार्गस्थ आहे. राजन पाटील चौथं षटक आदळतोय. सामना करेल प्रथमच अतुल. राजन टू अतुल. यावेळी एक अतिशय उत्कृष्ट फटका ऑन द अप डाऊन द ग्राउंड जोपर्यंत चेंडू फील केला जातोय तोपर्यंत धावांची लयलूट करताना आपण पाहतोय फलंदाजांना. तब्बल 3 धाव पूर्ण करतात फलंदाजांनी. या 3 धावीने कालेर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 3 ने वाढून झालेली आहे ती 29 आणि 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. मनोज टावरे ग्रुप केवणीदेवी संघाचा संघ नाईक आणि आईदेवी वडून वगैरे संघाचा संघ नाईक आपण नाणेफेकसाठी यायचं आहे कारण या षटकाच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही संघाचे संघ नाईक मित्रांनो आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या
केवनी दिवे गावचे उपसरपंच यतीश हेंदर पाटील साहेब आणि त्यांचा स्वागत सत्कार सन्मान अमोल तरे आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभहस्ते त्यांचा स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे. दिवे गावचे उपसरपंच यतीश हेंदर पाटील साहेबांचा स्वागत सत्कार सन्मान केले जात आहे. आपण पाहू शकता शॉल त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. आईदेवी वडुनगर संघाचा संघनायक तसेच मनोज टावरे ग्रुप केवनी देव संघाचा संघनायक नाणेबिकसाठी आमच्या व्ही आय पी डायट समोर यायचं आहे. हर्षद चौधरी गोलंदाजी मार्गवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. सामनागर फलंदाज अतुल यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय अश्रेच्या हातामध्ये आणि अतुल याची केली संपुष्टात. संदीप तरे सध्या आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांना भावपूर्ण देण्यासाठी श्रद्धांजली देण्यासाठी एक एम ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. यावेळी अप्पड कटचा फटका शॉर्ट थर्मॅन रिझन मध्ये झेल पकडला जातोय आणि आणखीन एक फलंदाज बाद होते. दिलीप पाटील याची गेली संपुष्टात. आणि विकेट हॅट्रिकवर आहे पाहूया. प्रितेश पाटील याने या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. दुसरी विकेट हॅट्रिक घेतोय का हर्षद चौधरी. आणि जे पारितोषिक आहे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य मंगेश तरे साहेबांकडून 500 रुपयाचं ते पटकावतोय का हर्षद चौधरी. विकेट हॅट्रिकवर आहे हर्षद चौधरी. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू पूर्णपणे चकित केलेला आहे फलंदाजाला. निघून जातो एकशेच्या आतामध्ये निर्धाव चेंडू समाप्ती. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज जपानमध्ये हर्षद चौधरी याच्या माध्यमातून. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत. 2 गडी बाद केलेले आहेत आणि एकही धाव दिलेली नाही. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी गोलंदाज हर्षद चौधरी याच्या माध्यमातून. यावेळी मिसटायमिंग फटका स्वतः गोलंदाज चेंडू झेपावतोय शॉर्ट मिडविक रिझनमध्ये. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतो फलंदाज आणि एका धावीने धावसंख्या वाढून झालेली आहे ती 30. वडुनगर संघाचा संघ नाही का आपण व्हीआयपी डायसी संपर्क साधायचा आहे. नाणेबिकसाठी सज्ज राहायचं आहे. केवनी दिवे संघाचा संघ नाही इथं आलेला आहे. यापुढील सामना मित्र आपण पाहणार होता वडुनगर विपक्ष केवनी दिवे या दोन संघामध्ये. हो करण्याचा प्रयत्न चेंडू ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन आणि आतल्या बाजूने चेंडू वळला होता. निर्धाव चेंडू समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतोय धावपळ 30 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. मग इनअप टोटल चांगली धावसंख्या धावपळगावर पाहायला मिळत नाही. हर्षद शेवटचा चेंडू. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट झेल शिमारशे लगत आणखीन एक फलंदाज बाद होतोय. बदलापुराचा बेलवली गावाचा मेघदी पढाण्यावा. बदलापुराचा बेलवली गावाचा मेघदी पढाण्यावा.
नाणेफेक केली जाणार आहे. दुसऱ्या सामन्याचे मनोज टावरे ग्रुप केवणे दिवे आणि वडवनगर या दोन संघामध्ये नाणेफेक होणार आहे. आई देवी वडवनगर संघाचा संघ नायक तसेच मनोज टावरे ग्रुप केवणे दिवे संघाचा संघ नायक आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. तसेच मंचावर विराजमान ग्रामपंचायत विद्यमान सदस्य मंगेश तरे आणि गावचे उपसरपंच आपण सुनंद असेल की आपण नाणेफेकसाठी आमच्या व्यापी डाय समोर यायचं आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक दिलं जात आहे. नाणेफेक जिंकलेले जयेश पाटील सामना प्रतिकी चार षटकांचा असणार आहे. जयेश नाणेफेक आपण जिंकलेले नक्कीच नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्यामागे काय विशेष कारण? सामना पाच षटकांचा आहे, चार षटकांचा. पहिले क्षेत्ररक्षण करून कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. चार षटकांच्या सामन्यामध्ये समोरील संघ एका चांगला संघ आहे, त्या संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते गोलंदाज असेल ज्यांच्याकडून काय अपेक्षा असेल? 35 ते 40 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि अरविंद भाऊ, सागर पाटील आणि बाकी दोन बॉलर आहेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा असेल. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक आपण हरलेले आहेत. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि 40+ मजल मारण्यासाठी असे फलंदाजामध्ये कोणते चेहरे असतील ज्यांच्याकडून काय अपेक्षा असेल? केतन आहे, दिनेश आहे, घनश्याम आहे. नक्कीच केवणे दिवे संघ एका चांगला संघ आहे आणि त्यांना आपण टक्कर देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. एका चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. प्रयत्न करूच. आपल्या संघाचा हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेले आहे, नाणेफेक जिंकलेले आहे. केवणे दिवे संघाचा संघ नाही का गोल्डन बॉय भिवंडे ज्युनियर जयेश पाटील याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि वडवनगर संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. मी घेऊन जातोय दुसऱ्या इनिंगसाठी. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जे सज्ज आहेत माझे सगळे समालोचक सुनील पवार सर. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल. तर मित्रांनो आपण पाहतोय AKM ग्रुप यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा बिग शो. कालचा पहिला दिवस आणि आजचा हा दुसरा दिवस सकाळचा सत्र आहे. पहिला सामना दोन बलाढ्य संघादरम्यान मैदानावर पाहायला मिळतोय. पण इथे मात्र थोडीशी निराश केली BM सोड कालेच्या संघाच्या फलंदाजाने. ज्या प्रकारे वीरताने दापवल्या संघाची गोलंदाजी अतिशय भक्कम मजबूत होती आणि त्याचा व्यवस्थितपणे सामना करता आला नाही आणि निर्धारित 5 षटकामध्ये फक्त 30 पाहतोय की आपण 30 या धावसंख्या रोखल्या गेलं आणि 31 धावाचं एक छोटंसं मापक आव्हान उभं केलं गेलं वीरताने दापोडे या संघासमोर आणि दाखवून दिलं की यावर्षीच्या सीझनमध्ये क्रमांक 2 वरचा संघ काऊन आहे त्याचे एक उत्तम उदाहरण इथं मात्र वीरताने दापोडे संघाने पेश केलं. तर 31 धावाचं लक्ष असेल वीरताने दापोडे संघासमोर. सलामी जोडी आपण लगेच पाठवायचे. खास निराश केली आज पॉवर प्ले बेताज बादशाह नंदन पाटील. त्यानंतर मात्र सुनील पाटील यांनी त्यांनी एक दमदार सुरुवात केली होती मात्र ती खेळी पुढे चालवता आली नाही. आणि जिथं आपण पाहतोय की संपूर्ण एक चांगला सुसज्ज व्यासपीठ त्यांनी क्रिकेट रसिकांसाठी पाहते आपण की बसण्याची सोय त्यांच्या माध्यमातून आम्हाला झालेली आहे. अजय गणेश मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून त्याचं मी मनापासून कौतुक करेन. खूप खूप धन्यवाद. तर दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण वीरताने दापोड्या संघाचे सलामीर फलंदाज. 31 धावांचं लक्ष असेल 30 चेंडूमध्ये. ज्या प्रकारे फटकेबाजी केली होती पहिल्या षटकामध्ये कसं वाटलं होतं की चांगली दमदार सुरुवात होईल बंद्यावरती कालेच्या संघाची. पण दुसऱ्या षटकामध्ये एक अतिशय चांगला मारा केला खास राईन आणि त्यामध्ये सुनील पाटील यांचं विकेट अतिशय महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केला आणि त्याचा माता प्रितेश यांनी या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण आपल्या नावी केली आणि त्याच बळावर कमी धावसंख्या आजमध्ये रोखण्यामध्ये एक मोठं यश प्राप्त झालं वीरताने दापोड्या संघाला.
आई देवी वडुनगर संघाचा संघनायक आणि केवणी दिवे संघाचा कर्णधार आपल्याला एक महत्त्वपूर्ण सूचना आहे संघनायकाला की आपण लगेच व्यासपीठावर येऊन संपर्क साधून घ्यायचे. केवणी दिवे संघाचा कर्णधार आणि वडुनगर संघाचा संघनायक आपण लगेच यायचे. तर जाऊया आपण मैदानाकडे गेम प्ले करूया. पहिलाच षटक टाकण्यासाठी पहिला चेंडू अतिशय क्लास फटका टिपिकल पॉपलेचा फटका एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग वापरतो चेंडू फरार होईल का पाहायचे आणि इथं माझा चेंडू जातोय सीमा पार हा चौकार. अजित नंदन पाटील यानंतर जर आपण दुसरा फलंदाज बघितला पॉवर प्लेच्या षटकामध्ये एका चांगली फटकेबाजी करणारा तो म्हणजे वीरता दापोडे संघाचा दिनेश. काय क्लास शॉट खेळला होता यावेळेस पात्र ड्राईव्ह केलेला एक कावर ड्राईव्ह अतिशय अफलातून पण यावेळेस माझा प्लेसमेंट टिक नव्हती. वैडीस लॉंग ऑफ रिजन कडे चेंडू जातोय आणि तोपर्यंत माझा संधी होती सहज या दोन धावा पूर्ण करण्याची. इथून माझा पहिल्या चेंडू पासून मनातले इरादे साफ केले की आम्ही आक्रमक भूमिका घेऊन फलंदाजी करणार. धाव संख्या सहा यावेळेस पात्र स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न होता पण बीट होते छान वाफी करतोय गोलंदाज शरद यांच्या नावावर यावर्षीचा विक्रम आहे. एका षटकामध्ये पाच विकेट घेणारा भिवंडी सिटी क्रिकेट ओपनचा हा गोलंदाज क्या बात आहे आणि त्याच्या अगेन्स्ट पहिले चेंडूवर पाहिला आपण की ज्या प्रकारे शॉट खेळला होता कट केला जो पहिला चेंडू जमला नाही तो माझा दुसऱ्या चेंडूवर एका चांगला प्रहार करते स्क्वेअर ऑफ द कट चेंडू बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर फरार होते सीमा पार. काय क्लास शॉट खेळला गेलं कटचा फटका चौकार वसूल करतोय फलंदाज दिनेश. यावेळेस पाहता त्रिफलाची बाद होते पहिला हादरा वीरताने दापोड्या संघाला. क्रमांक तीन वर पाहतोय पण वीरताने दापोड्या संघाचा फलंदाज हर्षद चौधरी एक अतिशय वेगवान फटकेबाजी करणारा हा फलंदाज दापोड्या संघाचा आणि यावर्षीचा फॉर्म जर बघितला पण हर्षद चौधरी अतिशय वन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि इथं मात्र एका चांगली सुरुवात करून दिल्यानंतर फलंदाज बाद होतोय तो दिनेश. पाच चेंडू मध्ये व्यक्तिगत दहा धावाची एका चांगली खेळी साकारून वापस येतोय. एकतीस धावाचं लक्ष स्वीकारताना पहिल्या जे षटकामध्ये एक अतिशय चांगली सुरुवात विकेट जरी गेला असेल पण धावा जमा झाल्या धावपलका होत्या दहा. इथून मात्र एक अतिशय अप्रतिम कामगिरी करावी लागेल बंदमावती कालेरा संघाला जर सामना जिंकायचा असेल. याच पाहता ठीक कसा मालूच्या कक्षामध्ये चेंडूला फेकून देतोय गगनभेदी या षटकार आणि क्या बात है अजय यांनी एक अतिशय चांगलं जेल टिपलं वेलकम अजय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकतीस धावाचं लक्ष स्वीकारताना धावपलकावर धाव पाहतोय आपण. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये वीरताने दापोड्या संघाची एक बाद सोळा. पहिल्या षटकामध्ये चित्र साफ करताना वीरताने दापोडे संघाचे फलंदाज बघितलं आपण ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये दीनानाथ यांनी बारा धावा खर्च केले त्यानंतर मात्र राजीनाने अतिशय भेदक मारा केला होता. प्रितेश यांची विकेट हॅट्रिक त्या षटकामध्ये आणि संपूर्ण संघ त्याच षटकामध्ये बॅकफुटवर गेला होता बंदमावती कालेरा संघ. इथं मात्र गोलंदाजी दुरासा मध्ये गोलंदाज रोशन रोशनचा पहिला चेंडू आडबॅटने खेळायचा प्रयत्न होता चेंडून बॅटचा संपर्क होत नाहीये बीट होतोय फलंदाज क्रमांक दोन वर
या वर्षी सीझनचा जर विचार केला आपण वीरतान दापोड्या संघ यावेळेस पात्र गतीमध्ये परिवर्तन होता अतिशय चांगला चेंडूची हाताळणी करतोय रोशन पुढचा चेंडू सपल क्रॉसवर खेळण्याचा प्रयत्न होता परत भेटतोय पण आता मात्र पाहतोय की लागोपाठा तिसरे चेंडूवर इथं मात्र भेटतोय फलंदाज धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 16 रोशन विजयास पात्र फ्लिक केला चेंडूला टर्न क्लास कोडले म्हणजे ठीक पाठीमाग थोडस फंबल होते क्षेत्र शक्तीत आणि दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केल्या गेलं पहिल्या धावेची अतिशय चांगला तालमेल पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजामध्ये या दोन धावींनी संघात धावसंख्या पुढे सरकताना ती 18 हळूहळू आता मात्र विजयाकडे वाटचाल करताना इथून पाहतोय आपण वीरताना दापोड्या संघ पॉवर प्ले तर दुसरे षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर या स्पर्धा परत आडव्या बॅटनी धीम्याकडेचा चेंडू होता मिडी विकेट इजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय दुसरी धावण्याचा प्रयत्न धोकादायक ठरवू शकतोय पण इथं मात्र चुकीची फेकी केल्या गेली पण एका धाव तोपर्यंत या एका धावींनी संघात धावसंख्या पुढे सरकताना हळूच वर शकते ते 19 इथून मात्र फक्त सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता असेल असं जे कुतकुंट असेल की किती चेंडूमध्ये या 12 धावा पूर्ण करेल वीरताना दापोडे संघाचे फलंदाज यास पात्र नो बॉलचा इशारा येतोय पंच मेन पंच गोरख पाटील सराकडून आणि नो बॉल म्हणजे इथं मात्र इशारा येईल फ्री हिटचा आपण पाहतोय की आज संडे आहे हाऊसफुल संडे आहे पॅक क्राऊड आहे आणि हळूहळू जसजसं दिवस जाईल क्रिकेट रसिकांची संख्या इथं मात्र जास्त संख्येनं पाहायला मिळणार आहे पॅक क्राऊड छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कशिरीच्या मैदानावर आपण टेनिस क्रिकेटचा बिग शो पाहतोय यावेळेस पाहता प्रत्यक्ष फटक्याची पुनरावृत्ती करताना बीट होते या षटकामध्ये मात्र एका चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज रोशन याच्याकडून तर दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावचं लक्षात स्वीकारताना 1-20 कालचा दिवस अक्का ज्यांनी गाजवला टॉप 3 मध्ये पहिला संघ ठरला होता सुजाता पिंपळाच्या संघाने एक अतिशय चांगला परफॉर्मन्स करून भल्या भल्या संघाला कालच्या दिवसामधून या स्पर्धेच्या बाहेर फेकल्या गेलं आणि टॉप 3 मध्ये पहिला संघ ठरला होता कालच्या दिवसामध्ये आजच्या गटातून अतिशय संघर्षपूर्ण सामने पाहायला मिळणार पण असं वाटलं होतं की कालपासून कालेर की दापोडे दापोडे की कालेर पण इथं आता वर्चस्व दापोडे संघाचा यावेळेस पाहता सरळ बॅटनी फटकाय हवेत आहे चेंडू खाली तर आता शतक येतोय अफलातून झेल टिपतोय विकेट क्रमांक दुसरा बाद होतोय दापोडे संघाचा इथे मात्र नवीन फलंदाज जातोय आपण पाहतोय प्रितेश सर्वांचा लडका वीरतान दापोडे संघाचा चिंटू आणि एक चिक्कू मात्र व्यासपीठावर आहे या स्पर्धेचे वन मॅन शो प्रसाद तरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक चांगलं आयोजन पाहतोय आपण तर इथं मात्र क्रमांक 4 प्रितेश संघाने जातोय ज्याने विकेट अटॅक पूर्ण केली या स्पर्धेची पहिली आणि त्या विकेट अटॅकच्या बळावर मात्र पाहतोय की कमी धावसंख्येच्या आतमध्ये रोखल्या गेलं कालेरा संघाला जी अपेक्षा होती त्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाही बंदावरती कालेरी संघाच्या फलंदाजाला ज्या प्रकारे नंदन आणि सुनील पाटील यांनी सुरुवात केली होती असं वाटलं होतं की किमान 60 चाकडा पार करायला संघ पण प्रितेश यांचं षटक अतिशय दर्जेदार षटक होतं विकेट अटी पूर्ण केली आणि तिथूनच मात्र कमी धावसंख्येमध्ये रोखण्यात आलं कालेरी संघाला त्यानंतर मात्र एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली इथं मात्र वीरतान दापोड्या संघाच्या माध्यमातून हर्ष चौधरी टेनिस क्रिकेटमध्ये किती कीर्तिमान नावी असेल यास पात्र टॉप आहे चेंडू खाली नंदन पाटील यांच्या हातून चुकी नाही आहे तिसरा फलंदाज इथं मात्र बाद होतोय दापोडे संघाचा तीन बाद धावपलकावर धावायत त्या 20 अजून 11 धावाची आवश्यकता आहे इथून सामना जिंकण्यासाठी वीरताना दापोडे संघाला 11 धावासाठी संघर्ष करायला भाग पाडेल काय बंद्यामधील संघाचे गोलंदाज हे पाहायचे इथून एवढंच बाकी असेल की
ती चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागेल. सामना जिंकण्यासाठी वीरताने दापोडे संघाला क्रमांक 5 वर पाहता, पण वीरताने दापोडे संघाचा राजेना फलंदाज जातोय मधल्या फळीतला एक भरोशेमंद फलंदाज दापोडे संघाचा. पण इथं आता स्ट्राईकला असेल स्वतः संघनायक प्रितेश, तो जो क्षेत्ररक्षण कायम आहे. अतिशय छान चेंडू होता, पण याला म्हणतात क्लास फलंदाज. कशाला म्हणतात चांगले चेंडू, फक्त कॉपी बुक स्टाईलने संबंध देऊन पुश केला होता कव्हर पॉईंट रिजन कडे. तोपर्यंत मात्र सहज संधी होती एक धाव पूर्ण करण्याची, आणि या एका धावीने प्रितेश आपलं व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय. संघात धावसंख्या 21, 10 धावांची आवश्यकता असेल इथून सामना जिंकण्यासाठी दापोडे संघाला. यस पात्र टॉपेज हवे, धोकादायक ठरतोय काय पाहायचंय, पण कुठल्या प्रकारचे दर्शक तिथं नव्हता, आणि तोपर्यंत मात्र संधी होती खातं उघडण्याची. राजन यांच्याजवळ संधी होती या एका धावेने. धावसंख्येत बदल पावतोय आपण, धावसंख्या 22 सुभाष धुमाल जर बघितला हा, जर 31-51 किंवा 41 किंवा 61 असता तर सामना अतिशय रंगतदार झाला असता, पण जर त्याला महत्व नाही आहे क्रिकेटमध्ये. इथं मात्र पूर्णपणे वर्चस्व पाहतोय आपण वीरताने दापोडे संघाला, पण संघर्ष करायला भाग पाडलं बंदेभोवती कालेर संघाचे गोलंदाज दापोडे संघाच्या फलंदाजाला. इथं मात्र परत क्लास दाखवलं की कुठली घाई नाहीये माझ्याजवळ, आरामात मी डबल सिंगल घेऊन विजयाकडे वाटचाल करणार. त्याचं एक उत्तम उदाहरण पेश करताना इथं आता संघनायक पाहतोय प्रितेश, एक धाव पूर्ण करतोय संघात, धाव संख्या पुढे सरकताना 23, 8 धावाची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी वीरताने दापोडे संघाला. यष्ट मागे दूर असं यष्टीरक्षक पाहतोय आपण नंदन पाटील, एक लोकप्रिय टेनिस क्रिकेटर भिवंडी. यावेळेस पत्ता कटकण्याचा प्रयत्न होता, स्टीयर केला चेंडूला, थर्ड मॅन रिजन कडे गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावीची मागणी तिथं मात्र केली जाते, आणि तोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत मात्र सहज या दोन धावा पूर्ण करतोय. या दोन धावीने संघात धावसंख्या पाहतो आपण पुढे सरकताना 25. तीन बाद 25, 6 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. येणारे 12 चेंडू 6 धावा काय रंगत निर्माण करेल, काही षटकामध्ये गोलंदाज मेडन षटक टाकेल आणि अंतिम षटकापर्यंत अंतिम चेंडूपर्यंत सामन्याला नेईल काय. बंद्यामावरती कालेर संघाचा गोलंदाज पाहतोय आपण रोशन, ज्याने पहिल्या षटकामध्ये एक चांगली प्रभावशाली कामगिरी केली होती आपल्या व्यक्तिगत स्वतःच्या, फक्त धावा खर्च केले 4, इथून मात्र एखादा विकेट किंवा 2-3 धावा खर्च करून अंतिम षटकामध्ये सामना नेईल काय, या षटकामध्ये पाहायचे. कारण की समोर पाहतोय आपण कर्णधार वीरताने दापोडे संघाचा प्रितेश. पहिला चेंडू फिनिश करते सामन्याला, फेकून दिला चेंडूला मिड विकेटच्या वरतून गगनभेदी, बिग बिग वे विजय षटकार प्रितेशच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. तर सामनावीर ठरतोय सामन्यातला, ज्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली चमकदार एक ऑलराऊंडर, मेन ट्रम्प कार्ड ऑफ वीरताने दापोडे हळलक नंदन सुनील पाटील शरद दिलीप अँड ऑल टीम, ज्या प्रकारे आपला परफॉर्मन्स इथं मात्र हवा तसा झाला नाही. कारण की समोर एक चांगला दमदार संघ होता, पण 31 धावसंख्येवर आपण जवळपास 34 षटकापर्यंत सामना नेला एक कौतुकाबाब असेल. हळलक बंद्यामध्ये कालेर, बेस्ट ऑफ लक वीरताने दापोडे संघाचा ऑल संघ. तर सामनावीर ठरतोय चिंटू म्हणजे प्रितेश, आपण व्यासपीठावर यायचंय आणि रोख रक्कम 500 रुपये सुद्धा आपण घ्यायचे. विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती आदरणीय व्यासपीठावर मंगीजी तरेसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्रितेश याला सामनावीरचा पुरस्कार देऊया, आणि त्यासोबतच रोख रक्कम 500 रुपये जी विकेट हॅट्रिकवर लावण्यात आली होती तो बक्षीस आपण देऊया. कारण की एका युवा टेनिस क्रिकेट वीरताने दापोडे संघाचा एक महान खेळाडू आहे आदरणीय पाहतोय पण मंगेजी तरेसाहेब यांच्या शुभ हस्ते प्रितेशला ही ट्रॉफी आणि त्यांना मात्र रोख रक्कम 500 रुपये स्वीकारताना. तर वीरताने दापोडे संघाने कुठं जायचं नाही आहे अशी आम्हाला सूचना आयोजकाच्या माध्यमातून मिळते, त्याचं आपण पालन करायचं आहे. वीरताने दापोडे संघाचा संघनायक प्रितेश, तर लगेच आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. तर आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये, सज्ज होतील
रेकॉर्ड किंग ऑफ टेनिस क्रिकेट भिवंडी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक दर्जेदार समालोचक टेनिस क्रिकेट भिवंडीचा आणि रेकॉर्ड किंग जर बघितला कुठल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा रेकॉर्ड असतो तो फक्त एकच माहीत असेल सुभा धुमाल सरांना. तर जाऊया आपण त्यांच्याकडे ओल टू द कॉमेंट्री बॉक्स. तर आजच्या दिवसामध्ये जो दुसरा सामना मित्र आपण पाहणार आहोत मनोज टावरे ग्रुप केवणी दिवे विपक्ष ऐदेवी ओढणोकर या दोन संघामध्ये केवणी दिवे संघाचा संघ नायक जयेश पाटील यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि ओढणोकर संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये वीर तानाजी दापोडे संघाने विजय संपादन केलेला आहे बंदरमध्ये कालेर संघाला पराभूत करून आणि आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना सुरू होणार आहे मनोज टावरे ग्रुप केवणी दिवे विरुद्ध ऐदेवी ओढणोकर या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे 12 मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. केवणी दिवे संघाचा 12 मॅन आणि ओढणोकर संघाचा 12 मॅन राखीव खेळाडूंच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे आहेत.